भोर मधील विद्याप्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी नर्सरी ते 9वीच्या 527 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. यावेळी अनेक प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केलेत. यामध्ये हायड्रॉलिक रोबोट, कार्बाइन गन, कचरा जाळून वीज निर्मिती, होलोग्राम, नॅचरल इंडिकेटर, आयटोमिक मॉडेल्स यासारखे अनेक उपक्रम करून पाहणी करायला आलेल्या मान्यवर पालक, पत्रकार यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवलीत. केलेले उपक्रम पाहून सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक यशवंत डाळ, रमेश ओसवाल तसेच निलेश खरमरे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मातगुडे यांनी केले. या प्रसंगी राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. सी व्ही रमन इफेक्ट या कॉन्सेप्टवर आधारित आपण सायन्स एक्झिबिशन डे सेलिब्रेट करतो. या प्रोजेक्ट मध्ये मुलांनी थर्माकोलचा वापर न करता, प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक आणि टाकाऊ पासून टिकाऊ याच्यावर आधारित प्रोजेक्ट करायची असे आमची एक कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर मुलांनी विविध क्षेत्रामध्ये वापर करण्यात येणारे अगदी कम्प्युटर पासून ते इलेक्ट्रॉनिक पर्यंत आणि शेतीपासून ते इरिगेशन पर्यंत सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट मुलांनी आज केलेले आहेत. तर मुलांनी प्रोजेक्ट करण्याबरोबरच त्यांना प्रत्येक प्रोजेक्टची माहिती कशी होईल किंवा कसं मांडता येईल याच्यावरही भर देण्यात आलेला आहे. 527 किंवा त्यापेक्षा अधिक मुलांनी याच्यात सहभाग घेतले आहे. विलास मातगुडे, झुमो न्यूज, भोर.